प्रपंचवसरो याचा आवाज रिपीट राखू गुण आवाज आला पाहिजे होतो पण दोन माईकचं जसं तसं का चित्त तुझे पाई मुरो ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वाविरंगा पुरे पुरे आता नको दुजियाची सत्ता ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वाविरंगा लटीके ते फिडा तुका म्हणी जाय फिडा ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वाविरंगा विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांगनीलाभदाभं जगन निहित पाणी मंदन मंदनानं तरुण तुलसी माला कंदनो कंजनेत्र सद धवल हासं विठ्ठल त्याच्यामुळे ही
माझ्या वाट्याने सेवा आलेली. माझं नाव हरी भक्तपरायण पुरुषोत्तम महाराज. दोघं एकाच राशीचे, जास्त काही ताण घ्यायचं कारण तो काय मी पुरुषोत्तम याच्या कसे जास्त काही रासिकाचे ताण नका घेऊ महाराज. खूप गोड नियोजन आहे, द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे दादा. जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही, मी खरं सांगू एवढ्या लांबून प्रवास करून मी तुमच्या सेवेसाठी आलो, निश्चित तुम्हाला हसवण्यासाठी नाही आलेलो, तुमची करमणूक करण्यासाठी सुद्धा नाही आलेलो. एक दीड तासात तुमचं आणि माझं कल्याण होऊन जाईल याच्यासाठी मी आलो. विठ्ठल विठ्ठल प्रत्येकाने एक सुसना ध्यानात ठेवा, हाताने टाळी आणि मुखानं देवाचं भजन करायचं. का बरं असं करायचं? एक हिंदी कवीचं खूप गोड वाक्य तो सांगतो, अरे ताली बजाने से कभी मुंह में गाली नहीं आती, इसलिए ताली बजाना सीखो. विठ्ठल 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 अभंग जगद्गुरु तुकोबारायचा विचार चरणाचा आहे महाराज. वारकरी संप्रदायाचा काही धंदा की वारकरी संप्रदायाची काही नियमावली आहे. पहिल्या दिवशी कीर्तनकाराने कोणता अभंग घ्यावा, सातव्या दिवशी कीर्तनकाराने कोणता अभंग घ्यावा आणि कालच्या कीर्तनकाराने कोणता अभंग घ्यावा. आठ दिवसामध्ये हे तीन कीर्तनकार बांधलेले असतात, बाकीच्या कीर्तनकारण कोणतेही अभंग घेतले तरी चालते, फक्त प्रसंगानुसार घेतले पाहिजे. कशाची सेवा मागाशी मी फरार करत होतो त्यावेळेस कोणी विमानाची सेवा घेतली, कोणी महाराजाची सेवा घेतली, कोणी कशाची सेवा, ज्याने ज्याने जशी जशी सेवा केली असेल, सात दिवस कोणी कोणी व्यक्तीने जुन्या चपला सोडल्या असेल चांगले घेऊन गेलं असेल, एक सेवाचे महाराज. बरोबर आहे, त्या सेवेच्या पित्यर्थ माझ्या जगाच्या मालकाला काहीतरी मागायचं, पण तुम्हाला पाहिजे ते नाही मागायचं दादा. माझ्या पांडुरंगाला माझ्या तुकोबाने जे मागितले ते मागायचं. विठ्ठला तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्णयोग तुम्हाला आणि मला प्राप्त झाला, कीर्तन ध्यान देऊ नाही करत. परमार्थातला कोणताही ठेवा माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी माणसाचं अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. भागवतकार खूप गोड वर्णन करतात, भाग्य उदयीन बहुजन्म समजते. सतसंग मंचलमध्ये पुरुषो यदा वया ज्ञान हेतु कृतम मदांध कारणाशम विदाय हि तदोदयते वेग. बाय बा, काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण कसं आवडेल? बरं तुम्ही सर्व संसारिक जीव आहात, ऐका दादा कीर्तन ध्यान देऊन. संसारातली जर एखादी साधी गोष्ट माणसाला प्राप्त झाली ना तरी लोक सहज म्हणतात, महाराज माझ्यासारखा ढ विद्यार्थी या शिरूर तालुक्यात आहे. शिरूरच तालुका आहे तुम्हाला, श्रीगोंदा श्रीगोंदा. बरोबर आहे महाराज, माझ्यासारखा ढ विद्यार्थी श्रीगोंदा तालुक्यात नाही, पण काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य काम आलं म्हणून मी परीक्षेत पास झालो, नाही तर आपण सारखा ढ या तालुक्यात दिसला. बरोबर आहे, अरे पास जरी झालं तरी लोक म्हणतात पूर्वजन्मीचं पुण्य. एखादा व्यक्ती जर शिरूरला टुव्हीलरवर चाललेला असावं ना दादा, ऊसाच्या ट्रकने त्याला उडून दिलंय, रक्ताच्या थारुळ्यामध्ये माणूस पडलेला, ऍम्ब्युलन्स वा करत होते, ऍम्ब्युलन्स मध्ये त्याला टाकलं जातं आणि पुण्याच्या सर्वात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये भरती केल्या जातं. 10-5 दिवस झाले गावातील लोक भेटण्यासाठी गेल्यानंतर तो सांगतो, बाबा ऊसाने भरलेला ट्रक होता, अंगावर आला होता, हो माझ्या वाचण्याचा एकही टक्का चान्स नव्हता, पण सांगू काहीतरी माझं पूर्वजन्मीचं पुण्य आडवं आलं म्हणून या अपघातातून मी वाचलो. अरे नोकरी लागली तरीही लोक पुण्य लावतात, अपघातातून वाचलं तरीही लोक पुण्य लावतात. काहीतरी माशे याच्या पुढचे ते म्हणतात, महाराज अहो काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य म्हणून एवढी चांगली बायको भेटलेली तर आवड असाच. आता चांगल्या बायकोसाठी जर पुण्य लागत असेल, नोकरी लागण्यासाठी जर पुण्य लागत असेल तर तुम्हाला सर्व माईबापांसमोर प्रश्न आहे. करतुम अकर्तुम अन्यथा करतुम जगाचा मालक माझा पांडुरंग परमात्मा त्याच्याविषयी अंत्यकरणामध्ये आवड निर्माण होण्यासाठी काबर पुण्य नसायला लागत हे साधक नामदोराय केले. नामदोराय बोला नाही, जगाचा मालक बोलतोय नामदोराय तुमच्या सोबत, जगाचा मालक दूध देतोय नामदोराय तुमच्या हाताने, जगाचा मालक नैवेद्य खातो, काय केलं याच्यासाठी तुम्ही काय गोड वर्णन आहे का? जन्म जन्मी
जगाचा मालक माझ्या हाताने दूध पितो, जगाचा मालक माझ्या हाताने नैवेद्य खातो, याच्यासाठी आम्ही काय केलंय? जन्मोजन्मी आम्ही सपने तो हर कोई सजाता है, जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता। उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है रे, लेकिन आता तो वही है जिसे मेरा भगवान बुलाता है। विठल अभंगात प्रवेश करण्यापूर्वी दोन शंका तुम्हा सर्व निर्माण करतो दादा। ज्याला मागायचा तोही अधिकारी असला पाहिजे आणि ज्याला द्यायचं तोही अधिकारी असला पाहिजे। ज्या व्यक्तीला दान द्यायचं तो तीन गुणांनी युक्त असला पाहिजे। दान देणारा व्यक्ती धनवान असला पाहिजे, दान देणारा व्यक्ती उदार असला पाहिजे आणि दान देणारा व्यक्ती स्वतंत्र असला पाहिजे। या तीन गोष्टी जर दात्याकडे नसेल तर तो दान देऊ शकत नाही महाराज। काही काही माणसं एवढे श्रीमंत असतात पण एवढे उदार असतात, एवढे हलकट असतात महाराज, त्यांच्या खिशातून पैसे निघत। हे सत्याचे कार्यकर्ते जर एखाद्या चांगल्या पाटलाकडे गेले, पाटील बोला ना अगावचा सप्ताह आपला उद्या काल्याचं कीर्तन आहे रात्रीच्या, महाराजाला पैसे द्यायला नाही, लगेच पाटील सांगता अगा चहा ठेव चार पाच कप चहा वगैरे सांगा, लगेच पाटील गप्पा मारतो ना। आपल्याला काय कमी केलंय महाराज देवांना, भैरवनाथाच्या कृपेनं सगळं काही सांगा लिहा तुमच्या हातानं। म्हणजे आता कार्यकर्त्यांच्या पुढे एक संभ्रम निर्माण होतो, आपण जर 2000 लिहा आणि याला जर 5000 द्यायची इच्छा असली तर 3000 नुसका होईल। कार्यकर्ते म्हणते सांगा ना पाटील, हे म्हणतात नाही नाही लिहा लिहा तुमच्या मनावर लिहा, हे म्हणतात पाटील सांगा ना, ते म्हणतात लिहा 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 तुमच्या मनावर। 10-5 वेळेस पाटलाची विनंती केली की पाटील म्हणतो हा लिहा मग 11 रुपये किती हलकट बघा महाराज। श्रीमंत भरपूर आहे पण उदार नाही महाराज, काही काही इतके उदार असतात पण स्वतंत्रता नसतात। पाटीलला सांगते पाटील गावचा सप्ताह आहे, पाटील म्हणतात चला 5000 रुपये मांडा माझे 5000 रुपये। कार्यकर्ते एवढे खुश होतात, पाटील म्हणतात पाटील आणा ना पैसे। पाटील म्हणले थोडं थांबा ती बाहेर गेलेली, म्हणजे पैसे आहे पण स्वतंत्रता नाही। बायकोला विचारल्याशिवाय काही करता येत नाही। एक साधक माझ्या तुकोबर आहे, काही तुकोबर आहे ज्या पांडुरंग परमात्माला तुमच्या तुकोबर आहे त्या म्हणतात तो 3 गुणाने युक्त होता का? तुकोबर आहे म्हणतात तसा तो 6 गुणाने युक्त आहे। ऐका यशस्वी अवला आहे ज्ञान वैराग्य ऐश्वर सही गुणवर असते जे म्हणून तो भगवान तुला तो 6 गुणाने युक्त आहे। पण पहिल्या 3 गुणाचा जर विचार करायला गेलो तर काही लोक म्हणतील तू धनवान आहे का, तो श्रीमंत आहे का? ज्या लक्ष्मीसाठी आपण त्याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची टोपी त्याच्या डोक्यात ठेवलो कुठाऱ्या करता महाराज, हे कशासाठी करता? देवासाठी करता का पैशासाठी करता? खरं सांगा तुम्ही सवर्णदीच्या काठचे लोक आहे वाळूकिंग, तुमच्या परिसरातले रस्ते पाहिल्यानंतर मला लगेच कळलं वाळूजोड लोक आहे। कारण मला बुलढाण्याहून त्या बेलवंडी फाट्यावर यायला जेवढा वेळ लागू तेवढा बेलवंडी फाट्यावर मी तयार वेळ लागला, मी ओळखून घेतलं गाड्यामध्ये सगळे वाळूच असते ऊसाच्या गाड्यामुळे वाळूच्या गाड्यामुळे रस्ते खराब झाले। खरं सांगा एवढी धावपळ तुम्ही करताय, एवढे कष्ट करताय, देवासाठी करता का पैशासाठी करता? बोला चला कशासाठी करता? कशासाठी? पैशासाठी। हे नसेल कळलं तर सोपं करून सांगू, मी 500 किलोमीटर प्रवास करून तुमच्या गावाला कीर्तनाला आलो, देवासाठी का पैशासाठी? बोला कशासाठी? मला बोलायला लाज नका, कशासाठी? महाराज लोकांचं सांगितलं म्हणजे अशा डुकुल्याच आहेत महाराज। का लोक तुम्ही आमच्या गुन्ह्यावर आहे पण खरं सांगा तुम्ही किती जळले म्हणजे आमच्या काही परिणाम आहे महाराज? अरे आम्ही सत्यत्वे लोक आहे गड्या हो, काही होत नाही आम्हाला विठ्ठल प्रमाण
सुंदर गातात काय माहिती का, देवाने त्यांना एक अवयव कमी दिलेला आहे बरोबर आहे का नाही, पण त्या ठिकाणावर दुसरा अवयव एवढा सुंदर दिलेला आहे महाराज. खूप सुंदर गातात, प्रॅक्टिस करून एवढं चांगलं गाता येते मला, एवढं सुंदर गातात. लक्ष्मीसाठी धावपळ करतो ती लक्ष्मी, जर त्याची दाशी होती त्या माणसाकडे पैशाची काय कमी असा. ठीक आहे बाबा कळलंय त्याच्याकडे पैसा भरतो, पण उदार उदार त्याचं काय वर्णन करायचं. सुदामा देण्यासाठी जर तुमचा भगवान परमात्मा योग्य आहे, पण मागण्यासाठी तो कोमरायचा अधिकार काहीतरी ओळख लागेल ना दादा. ओळखीशिवाय तुम्ही कसं काय कोणा मला सांगा, तुमचं नाव काय मच्छिंद्र दादा, तुम्ही ह्याच गावचे मच्छिंद्र दादा, तुमची माझी ओळख नाही. बेलोर डिपार्टमेंट माझी गाडी बिघडली, काहीतरी प्रॉब्लेम आला गाडीला, आणि मी तुम्हाला म्हणलं मच्छिंद्र दादा आणि खूप सुख सुंदर कीर्तनकार आहे बुलढाणा जिल्हा माझं गाव आहे, 5,000 रुपये लागतो तो गाडीला, तुमची देता का? तुम्ही खरं सांगा दे सर मला कशी देतील, ओळख नाहीये ना, ओळख नाही अजिबात नाही. ओळख नसताना 5,000 काय, अरे रुपये देताना सुद्धा माणूस विचार करतो भिकाऱ्याला. आता तुम्ही माझं कीर्तन ऐका महाराज बरोबर आहे का नाही. 10-15 दिवसांनी बेलवंडी बाबा माझी गाडी बिघडली आणि तुम्ही मला दिसले, मी म्हणाल रचिंद्र भाऊ माझी गाडी बिघडली, मला 5,000 रुपये लागतात. तुम्ही क्षणाचाही नाही विचार करता, 10,000 रुपये काढताना माझ्या हातात द्या, कारण तुम्हाला गॅरंटी यार पैसे नाही दिले तर आपण याच्याकडून कीर्तन करून घेऊ बरोबर आहे. तुमची माझी ओळख झाली बरोबर आहे का नाही, ओळख झाल्यानंतरचा व्यवहार आहे. तसं देवाला तुम्ही सांगा ना रे, देवा मी तुझ्यासाठी काय केलं, देवा तुझ्यासाठी आम्ही काय नाही केलं. जनाबाई ते देवाला म्हणते जनी म्हणे देवा
इसलिए तो भगवान देते नहीं। विठल सध्या जरी तुम्ही विचार केला तर माणसापेक्षा महिला भाविक आहे, माणसापेक्षा महिला पायराणाला महिला जास्त आहे का पुरुष बाबा? पुरुष का महिला? ही तर पुरुष आहे, उलट झालं तुमच्या गावचं। बहुतांशी महिला भाविक आहे, पण महिलाच्या ठिकाणी एक दोष सांगितलेला आहे। दोष तो दोष असा आहे दादा, महिला कोणत्याही देवाला काही ना काहीतरी मागितल्या शिवाय नाही। बोलवाने विचार केलेला जर पांडुरंगाकडे घेऊन गेलो मी ना, जर पांडुरंगाला काही मागितलं तर निश्चित माझ्या वंशाला मटका लागला शिवराना नाही। हो नाही हो नाही करता नेण्यासाठी तयार झाले, कारण काही सांगितलं मालक तुमची शपथ घेऊन सांगते त्या पांडुरंगाला काही मागणार नाही। काय कमी केली त्या पांडुरंगाने? बघा साडेतीनशे एकर जमीन आहे, बारा गावची जहागिरी सोनं नाणं हिरे गाणी मोती सगळं काही, फक्त एवढंच ना मालक माझ्या पोटी सांगता नाही। बोलवा म्हणले हीच गोष्ट तू देवा मागतो म्हणून तुला पांडुरंगाला नाही तुमची शपथ घेते हो काहीच मागणार नाही। हो नाही हो नाही करता येण्यासाठी तयार झाले। मुक्कामदार पंढरपूरला पोहोचले आणि पंढरपूरला पोहोचल्यानंतर चंद्रभागेचं स्नान झाल्यास बोलवा होतात। कारण काही मागू नको पंढरपूरला, थोडा राजा चाला आहे साहेबाला, काय घरात पासून तुम्हाला मागव, काही मागू नको, काही मागू नको, काही मागू नको, काय काम केलं ते देवाने मला सगळं काही। बारा गावाची जहागिरी साडेतीनशे एकर जमीन सोनं नाणं हिरे माणिक मोती नोकर चाकर फक्त एवढंच ना माझ्या पोटी संतान नाही। बोलवा म्हणतात पाया पडतो फक्त ही देवाला मागू नको नको। जगद्गुरु तुकोबरायचे वडील सुद्धा बायकोला म्हणत होते बाई तुया पाया पडतो, आपल्या सारख्या नकरवाल्याचं काय म्हणणं असणार नाही, आपण फक्त गिरताना गप्पा मारायचं अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसि प्रज्ञान ब्रह्म। महाराज लोकांनी ब्रह्माच्या गप्पा घरी काही इथं करायच्या कीर्तनात रात्री 8 वाजता घरी गेली बाकी म्हणते भोपे अहम ब्रह्म असून। जगातली सगळ्यात त्रासदायक व्यक्ती जर कोण असं तुमचं नाव बायको तुम्हाला असं तुम्ही एवढं तळतळीत कसं बोलता? अनुभव आले कसला काही कारण नाही, एवढं काही टेन्शन नाही। परवा दिवशी एका मित्रांना मी SMS केला, खूप गोड SMS होतो वाटसन, तर म्हणलं महाराज भगवान परमात्मा प्रत्येकाच्या घरी राहत नाही म्हणून, भगवान परमात्मा प्रत्येकाच्या घरी राहू शकत नाही म्हणून भगवान परमात्माने प्रत्येकाला एक आई दिलेली, आई म्हणजे देवाला पाहिजे। भगवान परमात्मा प्रत्येकाला बोलू शकत नाही म्हणून भगवान परमात्माने प्रत्येकाला एक मित्र दिला, एक मैत्रिणी दिली, त्याच्या खालची ओळख ही भगवान परमात्मा प्रत्येकाचे दुःख निवारण करू शकत नाही म्हणून प्रत्येक जातीमध्ये एका संताला जन्माला घातले। सगळ्यात खालची ओळख होती भगवान परमात्मा वैयक्तिगत प्रत्येकाला त्रास देऊ शकत नाही म्हणून भगवान परमात्माने प्रत्येकाने एक बायको दिलेली। महाराज Oh!
त्याच्याकडे एकदा माणसाने पाहिलं ना महाराज, तो माणसाचं चित्त हरवून घेतो खूप गोड प्रमाणे. पाहिला पाहिला एखाद्या मायमावलीची साडी फाटल्यानंतर तिने नवऱ्याला सांगा, मालक श्रीगोंद्याला जाय मला दोन आडी
1200 रुपयाची साडी घेऊन या, ही मागणी उचित आहे का अनुचित आहे? उचित आहे, बरोबर आहे का नाही? आता साडी फाटल्यानंतर ती मालकाला नाही सांगणार तर कोणाला सांगणार आहे? ठीक आहे. आणि त्याच मायबावणी आपल्या नवऱ्याला सांगावं आलं, 2 तास झाले हो, पण किती म्हणजे तेवढी साडी भिजत घातली तेवढी पिळून काढा, ही मागणी उचित आहे का अनुचित आहे? अनुचित संसाराविषयी तुला काही मागणार नाही, पण उचित पदार्थाविषयी मागणार मागितल्याशिवाय राहणार काय जगत गुरु तुकोबाने मागणी मागितली आपण याच्या पाहिजे. प्रपंचावरची माझी माया कमी कर
आणि माझं भरकटणार चित्त तुझ्याच्या नावावरती येत करणार, कारण हा प्रपंच कोणाचा परिपूर्ण झाला म्हणून तुम्ही चांगलं होणार आहे. बरं सांगू का, ज्या प्रपंचाचं बीजारोपण दुःख खतम झालं त्याला सुखाच्या अपेक्षा दुःख बांधव. आमच्या गावात एका पाटलाच्या कोणाचं लग्न लवली देवी त्या गावात. ऐका हो ऐका, माझे एकूण ते पोरच
चक्कर जमीन होती मला त्याच्याकडे. ज्या दिवशी लग्न आहे त्याच्या 2-3 दिवस अगोदर आमच्या गावातल्या त्या गोर गरिबाच्या बाया एकत्रित झाल्या. त्या म्हणतात का बाई पाटलाच्या पोराचं लग्न आहे. आणि मी असं ऐकलं की मुख्यमंत्री सुद्धा लग्नाला जाणार, मंत्री संत्री आमदार खासदार आहे, आपण कसं जायचं का? आपल्याकडे तर फुटका माहिती नाही एक पण. त्यातली ती मुकरदम मुकरदम कळते तुम्हाला? मुकरदम नसेल तर बचत गटाचे अध्यक्ष कळते. बचत गटाचे अध्यक्ष हुशार होतो तुमच्या तिथले बरं कोणी असं सर आणि सर सोडून द्या. आमच्या तिकडच्या बचत गटाच्या अध्यक्षाचा विषय चालला. ती म्हणे कशाला काळजी करते का सोनार आणि नाही काढलं का ते 250 रुपयात अर्धा किलो भेटते. चला आधीच्या आधी ऍटोत बसल्या सोनाराच्या तिथे गेल्या. 250 रुपयात राणी हार काय, चप्पल हार काय, सायनल हार काय, हे हार महाराज ते काय काय डुलो म्हणतात का काय झुंबर, ते झुंबर काय असं अर्धा किलो सोनं 250 रुपयात खोटंच होतं ते. ज्या दिवशी लग्न त्या दिवशी मेकअप विकअप केला, साड्या बिड्या घातल्या, मेकअप केला, गळ्यामध्ये सोनं घातलं, गाडीत बसल्या. जशी गाडी मंडपात गेली ड्रायव्हरनं ब्रेक केला आणि दरवाजा उघडला आणि आठ जणी खाली उतरला तर लोक नवरदेवाकडे बघे ना, नवरीकडे बघे ना, मंडपाकडे बघे ना, आखो चार सोवाळा करते आठ जणी कोर्स बायाच्या गळ्यात जरी एवढं सोन्याचं बाया श्रीमंत किती असतील. 7:30 लग्न होतं मग लवकर घरी मारा ना, पण हाऊस नाही लग्नात थांबायची. 11:30 वाजेला तुमच्या तिकडं पाणी पाऊस बरा आहे, आमच्या तिकडं पाऊस सांगा सोयाबीन गेली घोटाळीमुळे कापूस गेला, करायचं काय सोऱ्या सुरू झाल्या घरा. 12:30 आमच्या फाट्यावर 10 चोरांनी गाडी अडवली. थांबा गाडी, ड्रायव्हर खाली उतरले. ड्रायव्हर जवळ 10,000 होते म्हणे, 10,000 घ्या फक्त मला मारू नका. ड्रायव्हर गेलं पडून एका चोरानं बॅटरी काढली गाडीत लावली, गाडीत आग आणि प्रत्येकीच्या गळ्यात सोनं पाहिलं तर चोर नाचायलाच लागलं म्हणून. बरं त्यातले 2-3 चोर माळ करीत होते महाराज, त्यातला एक चोर थोडा भाजण्या घेत होतो म्हणे. आजी सोनी वर्ष अमृताचा आजी सोनिया लगेच एक मागचं म्हणतो उजळले बस. आता ताण नाही एक वर्ष चोरी करायचं पडते की सगळ्यात अर्धा अर्धा किलो सोनं यार 4 किलो सोनं झालंय. 30,000 आणि जरी म्हणलं तर 2 कोटीचं सोनं झालंय. लगेच कोणी तलवारी काढले, कोणी चाकू काढले, बाया उतरा खाली. बिचारा घाबरत घाबरत खाली उतरला. काढा त्या गळ्यात सोनं, आता डुप्लिकेट होतं म्हटल्यानंतर काय राज लागणार आहे. प्रत्येकाला गळ्यातलं सोनं टाकलं चोरायच्या हातात घेऊन टाकलं. मग आता चोराने चोरी केली, चोर निघून चालली शांत मारा बयाने. पण अध्यक्षाला भाषण ठोकायची हौस खूप. अध्यक्ष मला दोमलाच जाय 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 घेऊन डुप्लिकेट तर काही गरज होती का शांत करायची, काही गरज होती. अध्यक्ष मला दोमला अध्यक्ष असा धुतला. अध्यक्षाला भेटायला मी दवाखान्यात गेलो तर अध्यक्ष नुसता माझ्याकडे पाहतच होता. चाफा बोली ना चाफा बोली, डुप्लिकेट सोनं जर तुम्हाला आम्हाला एवढा आवडत असेल महाराज तर ओरिजिनल सोन्याच्या 7 कोटी गरज सोन्याची होती राजा रावणाकडे. पण तो कोबरा सांगतात सांगाती संसारातले लोक तर एवढे हरकत आहे महाराज. आपण जर मेलो ना आपल्या हातात जर अंगठ्या असल्या गळ्यात लॉकेट असल्या रडताना अंगठ्या काढतात महाराज लोक. त्याच्या
त्याच्यामुळे संसारातल्या कोणत्याही गोष्टीवर माणसाने विश्वास ठेवायचा नाही. म्हणून मला सांगतात प्रपंच विसरून माझी प्रपंचावरची माया कमी कर आणि माझं भरकटणारं चित्त तुझ्या चरणावर स्थिर कर. महाराज माझे चित्त तुझे हे पाही राहे ऐसे करी काही धरोमिया बाहेर वाहतारी वाहतारा. परमार्थामध्ये चित्त जर नसेल तर काय फायदा आहे त्याचा? संसार करायचा असेल तर वित्त, शरीर म्हणलं की पित्त आणि संसार म्हणलं की चित्त, परमार्थ म्हणलं की चित्त. जितासन म्हणजे सकाळी लवकर उठा. खरं सांगू का, जे मुलं शाळेत जातात ना त्या मुलांना माझी विनंती आहे, रात्री चुकून सुद्धा अभ्यास करायचा नाही, कधीच अभ्यास नाही करायचा. रात्री 7 जेवण करायचं ना 8 झोपायचं. महाराज बरोबर 3 तुम्ही उठायचं, 3 7 6 जो अभ्यास केला ना महाराज, मरेपर्यंत तुमच्या डोक्यात राहतो विसरत नाही. आम्ही आळंदीला असताना आम्हाला 4 उठावं लागायचं. आम्ही चातुर्मासाला बोधे बाबाकडे होतो त्यावेळेस आम्हाला सकाळी 3 उठावं लागायचं. पाऊस असो का मुसळधार असो, थंडी असो का ताप असो, 3 बाबा उठवणार म्हणजे उठवणार. त्यावेळेस जे पाठांतर केलं महाराज तेवढं ध्यानात आहे. आता काही लक्षात राहत नाही. रात्री मुलांनी कधीच अभ्यास करायचा नाही. बावळे कोण रात्री 12 वाजता झोपतात, सकाळी उठलं की सगळं विसरून जातं. त्याच्यामुळे रात्री अभ्यास करायचा नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल तुमची मेमरी स्ट्रॉंग राहावी, तुमच्या मेमरी सगळं राहावं, कोणताच डाटा कमी होऊ नये, तर माणसाने सकाळी 4 अभ्यास करायचा. कारण सकाळचा जो अभ्यास असतो तो बुद्धी एकदम ती कॅप्चर करते. रात्रीचा अभ्यास काही कामाचा, त्यामुळे सकाळी लवकर उठायचं. दुसरी गोष्ट, जास्तीत जास्त एका ठिकाणी बसण्याचा प्रयत्न करायचा. तुम्ही सकाळी जर 4 पद्मासन घातलं ना, मन माणसाचं स्थिर होतं महाराज. म्हणून योगी लोक सकाळी 3 उठून ओ काय करत होते, कारण त्यांना मन स्थिर होतं, चित्त स्थिर होतं. आणि चौथी गोष्ट, जितेंद्रिया संघाला जिंकलं पाहिजे महाराज. संघाने जीवनाचा उद्धार होतो, संघाने जीवनाचा प्रथम होतो. दुसरं जितेंद्रिया मनाने, मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर. मनाच्या जर मागं तुम्ही गेले, इंद्रियाचे जर अधीन झाले, तर महाराज निश्चित तुम्हाला त्रास झाले शरीराला. एकदा महाराज आंबे खाण्याची इच्छा झाली. एका माणसाला खूप गोड अर्धविचार लागला होता. हापूस आंबे होते, पाडाला लागलेला आंबा. आंबा खाण्याची इच्छा मनाला झाली का तोंडाला? मनाला. मनाने लगेच पायाला सांगितलं, ए चाल
पाय घेऊन गेले महाराज तिथं, मला लगेच हाताला सांगितलं दगड उचल, हाताने दगड उचलला, आंब्याला फेकून मारला, पाडा चांगला खाली पडला, घेऊन कोण गेलो पाय, घेऊन कोण गेलं पाय, दगड पाडला कोणी, हाताने खाल्ला कोणी, चव कोणी घेतली, चव कोणी घेतली, जिबेनी, बरं कोणाला वाटलं म्हणाला, घेऊन कोण गेलं पाय, आंबा पाडला कोणी हाताने, खाल्ला कोणी तोंडाने, चव कोणी घेतली, आणि त्या आंब्याचा मालक आला नसता, कारण नसताना त्या पाठीने झटके खाल्ले, तिचा काही दोष आहे का महाराज, सांगते काय आंबा खाल्ला नाही, पण असंच आहे महाराज, मनाच्या माग जो गेला ना गेला, मन मागे गेला तो केती शुद्ध रंगामध्ये नाहल पाहिजे अभंगाचं दुसरं चल हो जीवनामध्ये फक्त एकच रंग शुद्ध आहे तो म्हणजे परमात्मा, तर सांगू का तुम्हाला
परमार्थ सोडून संसारातल्या किती रंगामध्ये ना हा तुम्ही दादा नाही माणूस तृप्त होऊ शकत. रावणाच्या 80,000 बायको होत्या तरी संसारात नाही त्याला. 80,000 बायका असं सुद्धा सीताई साहेबाकडे त्याची वाईट दृष्टी गेली महाराज. संसाराचा विषय किती जरी भोगला ना महाराज, तरी आतापर्यंत कोणी तृप्त झालेलं अजिबात नाही. दारू पिणाऱ्या माणसाला तर माझं ओपन चॅलेंज आहे महाराज, तुम्हाला किती दारू प्यायची ती प्या महाराज, जेवढी पेता येईल तेवढी प्या. मी खूप चिपासतो तुम्हाला, पण एकदा ती पेल्यानंतर एकदा आमची हरिनामाची बी दारू पिली. एकदा काही दारू पिली ना महाराज, तर तुमच्या जीवनात परत तुम्हाला कोणती दारू प्यायची इच्छा राहणार नाही एवढी ताकद त्या दारूमध्ये. मी खरं सांगतो तुम्हाला. अरे पंढरपूरच्या वारीला गेले ना तुम्ही, बरेचसे लोक दादा असतात दादा, 80-90 वर्षाचे म्हातारे सुद्धा असे नसतात की असं लागते 16 वर्षाचे म्हातारे काय करू. ही परमार्थाची दारू आहे बरोबर. परमरस घे काढा चांगला नाही. 1000 रुपयाचा फोन घेऊन आला, मला आठवण आली की मी लेकरांना बोलत जाईल.
श्रीगोंद्याला गेलं तर सांगा 1000 रुपये खिशात माझ्यानंतर श्रीगोंद्या जाऊन 1000 फोन घेईल नाही 25000 ऑन ड्राईव्ह फोन काढला मला तर 32 GB ची मेमरी फ्री. आता ती मेमरी काही चातुर्मासाठी नव्हती राहून दोनची वगैरे सगळे गाणे होते महाराज. ज्या दिवसापासून म्हाताऱ्याच्या हातात फोन आला त्या दिवसापासून म्हातारा मंदिरावर नाही कोणाला जय आली नाही कोणाला राम राम नाही कोणाला श्यामश्याम नाही बस कानाचे दोन गोळे घालायचं दिवसभर बोट घालत बसायचं. 10-12 म्हशी होत्या म्हाताऱ्याकडे म्हशी चालायला जायचं दिवसभर गाणे ऐकत बसायचं. त्या दिवशी माझं कीर्तन होतं मी कीर्तनात चाललो म्हातारा झाडाखाली बसून मी आपल्या कीर्तनाला चाललो होतो म्हातारा झाडाखाली बसलो होतो म्हशी चलत होत्या कानाची फोन होते म्हातारा मस्त डोलत होतो. मला वाटलं 6 महिना चालू आहे नक्की म्हातारा काहीतरी चांगलं गायन ऐकत असेल कोणाचं कीर्तन ऐकत असेल. मी ड्रायव्हर म्हणा गाडी थांबव गाडीतून उतरलो म्हाताऱ्याकडे गेलो. म्हाताऱ्याचं वय 70 वर्षाचं होतं तोंडात दात नव्हता तक्कल पडलो होतो. म्हाताऱ्याच्या कानातला इयरफोन काढला माझ्या कानात घातला म्हातारा गाणं कोणतं ऐकत होतं मला लव्ह यू करा तोंडात दात नाही लव्ह यू करा मी जशी गाडी फिरवली तशी म्हाताऱ्याच्या म्हाताऱ्याकडे गेलो. आजी ए आजी ऐकलंस का म्हातारे म्हणे काय झालं रे पुरुषू अगं आपलं म्हातारा पागल झालंय घर लगीन करा पाहिजे गाणं ऐकते जुनी म्हातारी होती ती मराठवाडी ती म्हणे ते मेल्या घरी ते होती चपली खरीच मारते. 6 वाजता म्हातारा घरी गेलं म्हशी बिशी बांधल्या गणतीत काढलं बायकून सांगितलं ए चहा ठेव एक कप आतून आवाज आला लाज नाही वाटत का तोंडात दात दात नाही टक्कल पडलं लगीन करा पाहिजे गाणे ऐकतं असं ऐकल्यानंतर म्हाताऱ्याला कळालं रे पुरुषण काहीतरी आजी म्हातारा म्हणे माझं काही दिवशी बसून जास्त मोठा मेमरी घेऊन दिली फोन घेऊन दिला काय होतं कधी म्हणजे गाणे ऐकायला म्हातारी म्हणे अहो तुला कीर्तन ऐकाव काकडा ऐकाव हनपट ऐकाव हे का वय का म्हातारी भन 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 करायला काय म्हातारी म्हणायला लाग 40 वर्ष झाल्या मशी वळतो कधी नव्हतं तुझ्या पोरानं फोन घेऊन दिला तो सुद्धा तुला देखत नाही. म्हातारीने इयरफोन काढले फोन घेतला म्हातारीच्या अंगावर ठेवला जरा म्हातारा घरात गेला कपाट उघडलं 4 ड्रेस काढले बॅग भरली म्हाताराने बोल चाललो म्हातारी म्हणजे बाई खूप चालले तुम्ही काशीला चाललो माता तू बरेपर्यंत घरी येत नाही मग तो म्हातारी घाम चाललं बाई हे जर काशी गेलं तर त्या मशीचं स्वयंपाक करायचं कोणाचा आहे का बाई म्हातारी विचार करू लागली हे जर काशील गेलं तर म्हशीचं शेव कोणा करायचं म्हातारी आता आपला जवळ आपल्यावर रागवण्याची प्रत्येक बायकोची सरकारी अहो ऐकता की आय सॉरी सॉरी म्हणून नसला येत तर व्हेरी व्हेरी सॉरी पण ती जुनी म्हातारी बा असते तिला कशाचं सॉरी पुरी करतो तिला माहिती आहे बाबा काही मला हे परत येणार याला गाणे ऐकायची सवय आपण असं करू ना एखादं गाणं म्हणून त्याला बोलू म्हातारा दहा 5 पावलं पुढे गेलं म्हातारीने काकामावर ठेवला मी डॉक्टर ठेवला आणि म्हातारीकडे पण म्हणला ओ मेरी एवढं बोलून सुद्धा म्हातारा म्हातारीकडे पाहिलं महाराज म्हाताऱ्या राग आला होता म्हातारी परत जोरात जोरात रडायला लागली हर पल मेरी परदेशी मेरे आणि म्हातारीची पिशवी खाली पडणं सगळं झालं चिंगटच पडत गेलं ते आणि म्हातारीच्या गळ्यात पडून म्हणू लागलं तू जग जग म्हणजे बघू प्रश्न आहे तुमचा अरे एका मोबाईलवर प्रेम करणारे लोक जरी एवढी दिवाळी होत असेल दादा तर माझ्या भगवंतावर प्रेम करणाऱ्या लोकांची परिस्थिती कशी असेल ऐका नवलाची गोष्ट Oh,
असलो तो त्याचा त्या माझ्या मनात होता महाराज. भारी आवाज आहे, नियोजन सुंदर आहे महाराज. वा खूप गोड आहे, ऐका. ऐसे करीगा पण रंगा शुद्ध रंग भावे रंगा. तू खूप बरे सांगता पुरे पुरे आता नको म्हणजे याची सत्ता नदी किती फेडा तुका म्हणजे जाऊ तुला मागा. आपण परमात्मिक माणसं त्याचं सोडच देत नाही. भगवंताला मागत असताना बाकीच्या गोष्टी मागण्याची काय केलं जे मला खरं सांग काय कमी केलं होतं ना. जब दंत नाही ते तो दूध दिला. अरे आपल्या तोंडात दात नसताना आईच्या स्तनामध्ये दुधाची निर्मिती करणारा जगाचा मालक दात आल्यानंतर जेवणाची व्यवस्था करणारा काय नक्कीच कळेल. म्हणून माझी विनंती दादा मागत असताना तू देवाल हेच मागा हे चिदान देवा बाकीचं काहीच मागू नका आणि देवाला विसरू नका. दादा सध्या तर मला काही कळत नाही काय सुद्धा काही कळत नाही. आज 50% महाराष्ट्र कोरडा आहे. महाराज किती टक्के महाराष्ट्र कोरडा आहे? 50%. काय बोला ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबरमध्ये जर लोकांना प्यायला पाणी नाही तर मे मध्ये लोक पाण्यासाठी मरतील महाराज. तुमचा श्रीगोंदा तालुक्यामध्ये तुम्ही लोक नदीच्या किनारे म्हणून तुमचं बरं आहे काही काही अर्धा श्रीगोंदा तालुक्यात कॅन्सर चालू महाराज. बरोबर आहे का? कसं व्हायचं काय सुकत नाही मला काही कळत नाही. सरकारला माझी विनंती आहे. मी कोणत्या सरकारवर टीका करतो असं नाही आहे. माझी विनंती सरकारला अहो सरकार तुम्ही जेवढा खर्च क्रिकेटवर करता जेवढा खर्च तुम्ही ड्रीम सिटीवर करता जेवढा खर्च तुम्ही स्वतःच्या प्रचारासाठी करता ना तेवढा खर्च जर तुम्ही माझ्या शेतकऱ्यासाठी केला तर महाराष्ट्रात एकही शेतकरी आत्महत्या करेल. सरकार माझ्या शेतकऱ्यांच्या विरोधात करण्याचं दुःख नाही मला. आमच्या तिकडं परिस्थिती दिवाळीच्या दिवशी एक मायमावली माझ्याकडे आली शहरे आले माझ्या अंगाला सांगत नाही मी तो एक मावशी मला भेटली म्हणजे पुरुषोत्तम म्हणलं काय गं माय मला 50 रुपये देतोस का रे म्हणलं कशासाठी काय नाही रे दादा 4 दिवस झाले रे म्हणे घरी गोड तेलच नाहीये खायला. विचार करा महाराज दिवाळीच्या दिवशी ज्या मायमावलीला 4 दिवस गोड तेल खायला भेटत नसल असे लोक कुणीकडे महाराज. आणि आज महाराज यांच्या सभेसाठी 10-10, 50-50 कोटी रुपये खर्च करणारे पुढारी लोक कुठे. माझी विनंती निश्चित तुम्ही तुमचा खर्च करा पण कधीतरी त्या दिल्लीतून त्या मुंबईतून तुम्ही एखाद्या वेळेस तरी त्या गोर गरिबाच्या शेतकऱ्याच्या याच्यामध्ये जाऊन पाहणार. मी दिवाळीला आमच्या गावात होतो तुम्हाला फोटो आठव महाराज एक फटाका नाही फोडला लोकांनी. कसे फटाके फोडतील अरे प्यायलाच पाणी नाहीये खायलाच काय नाही तर फटाके कपडे कशाचं काय घेऊन बसले. अरे नोव्हेंबर मध्ये जर लोकांना प्यायला पाणी नाहीये त्यांच्याकडे बघू नका तुम्ही माझ्याकडे बघा अजिबात बघा बघायसारखा व्यक्ती असलं तर बघा. मग एवढा परमार्थ चालला एवढे कीर्तन वाढले तरी का निसर्ग तुम्हा आम्हाला साथ देत नाही याचं कारण कीर्तन ध्यान देऊन ऐका दादा. आपण अरे आपण माणसासून जर माणसासारखे राहिला नाही तो निसर्ग आहे कसं निसर्गासारखा राहील दादा. आज जर पेपर पाहिला तर 4 वर्षाच्या मुलीवर 25 वर्षाच्या मुलाने बलात्कार केला 10 वर्षाच्या मुलीवर 7 वर्षाच्या माणसाने बलात्कार केला. अरे आपण माणसासून जर हैवानासारखे वागायला लागलो तर निसर्ग किती दिवस आपल्या मनात राहतो. मी लोकांनी फक्त राक्षसांच्या नावं खराब केले आपल्यापेक्षा दुर्योधन चांगला होता आपल्यापेक्षा रावण चांगला होता. तुम्ही सन्मानात तुम्ही कसं बोलता आम्हाला आपण नुसते राक्षस नाहीये तुम्ही आणि मी सगळे महाराक्षस आहोत दादा. तुम्ही पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या. रावणाला 10 तोंड होते महाराज किती तोंड होते रावणाला 10 तोंड होते म्हटल्यानंतर डोळे किती झाले नाही तुम्ही रावणाला 10 तोंड होते आणि 20 डोळे होते महाराज. 20 डोळे असून रावणाने जीवनामध्ये फक्त एकाच मायमावलीकडे वाईट नजरेने पाहिलं तिचं नाव आहे सीता. अरे आपले दोनच असतात आपण कोणत्याच मायमावलीकडे चांगल्या नजरेने पाहत नाही म्हणून तो कोपर्डी सारखे मला कर्म अंतर देईल महाराज. खरं सांगतो तुम्हाला ज्या दिवशी तुमचे डोळे चांगले होईल त्या दिवशी महाराष्ट्रातले बलात्कार म्हणून झाल्याशिवाय राहणार नाही. काय झालं काही कळत नाही महाराज अवघड झाले काय बोलाव कसं बोलाव काही कळत नाही काय झालं या निसर्गाला. मी माझ्या पांडुरंगाला विनंती करील पांडुरंगा अरे दुष्काळ पडल्यानंतर आम्हाला बोलता येते आम्हाला चालता येते आम्हाला काम करता येतं. महाराष्ट्रात दुष्काळ पडला तर आम्ही गुजरातला जाऊन हिरे घासू गुजरातला दुष्काळ पडला तर आम्ही MP मध्ये जाऊ UP मध्ये जाऊ हरियाणामध्ये जाऊ मध्य प्रदेशमध्ये जाऊ पंजाबमध्ये जाऊ दादा. पण का रे देवा ज्या जनावरांना बोलता सुद्धा येत नाही कुठं जाता सुद्धा येत नाही त्याने जायचं कुठं. अरे नको या 2 पायाच्या जनावरांसाठी
पाटी पाणी पाडू, पण कमीत कमी चार पायाच्या जनावरांसाठी तरी तू महाराष्ट्र ओला करायसाठी विनंती करतो. आज भैरवनाथा समोर आपण विनंती करू, भैरवनाथ भगवंता अरे आमच्याकडे पैसा भरपूर आहे, काही करू शकतो दादा, पण महाराज भूक लागल्यानंतर माणूस 2000 नोट नाही खाऊ शकत, पण त्याला चपाती भाजीच लागते. तुमच्या तालुक्याचा आमदार तुम्हाला नळ योजना देईल, पाण्याची टाकी देईल, पाणी पाईपलाईन देईल दादा, पण त्या पाईपलाईन मध्ये पाणी टाकायची ताकद फक्त माझ्या पांडुरंगामध्ये, आणि त्या पांडुरंगाने जर मान फिरवली त्यानं जर आपल्याकडे तोंड फिरवलं तर आपण कोणाच्या नाराज जायचं खरं सांगू. म्हणून काही झालं तरी चालतं दादा, देवाला विसरू नका. ज्या दिवशी देव तुम्हाला विसरला त्या दिवशी निर्वेण पाणी आणावं लागतं बरं महाराष्ट्रामध्ये. ज्या दिवशी देव तुम्हाला विसरल, अरे मार्च मध्ये दुष्काळ पडला होता त्यावेळेस निर्वेण पाणी आणावं लागलं, आता सध्या तर महाराज नोव्हेंबर मध्ये दुष्काळ पडला, काय व्हावं कसं काही कळत नाही महाराज. आमच्या परिसरामध्ये चोऱ्या सुरू झाल्या, कोणी काही चोरायला लागलं, काय करतील, खायलाच काही नाही महाराज. म्हणून खरं सांगू काही होऊ द्या, फक्त देवाला विसरू नका, देवाला हीच विनंती करा. हे भगवंता इतना तो करना स्वामी जब प्राण तब से निकले गोविंद तब प्राण तन से निकले उनकटी के ते फिड़ा तुका मने जाए फिड़ा ऐसे करीगा पांडुरंगा शुद्ध. मी आवर्जून कीर्तनामध्ये काही गोष्टी सांगत असतो, काळाची गरज आहे. प्रत्येक कीर्तन करणाऱ्या समाजासाठी तर 15 दिले पाहिजे का, कारण भारताचे पंतप्रधान असो का महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असो, 15 वर जर त्याचं भाषण झालं तर लोक चॅनल बदलतात नाही, कटीवी बंद करतात, लोकांना माहिती यांच्यासारखं लवाड कोणीच नाहीये. कीर्तनकाराने 2 जरी कीर्तन लेट सोडलं तरी हा बसणारा समाज कीर्तनातून उठत नाही, याचं कारण बसणाऱ्या समाजाला एक आत्मविश्वास आहे की इथे येणारा कीर्तनकार कधीच समाजाची दिशाभूल करू शकत नाही, म्हणून लोक एवढ्या प्रेमाने कीर्तन करतात. खरं सांगतो जगातला कोणताच पुढारी हा माईक हातात घेऊन तुम्हाला सांगणार नाही की दारू सोडा, कारण त्या बावळ्याला दारू पाजल्या शिवाय तो निवडूनच देतो, कसा सांगत तुम्हाला दारू सोडा म्हणून. म्हणून माझी विनंती, जगामध्ये एकच व्यासपीठ असायची म्हणजे नारदाची गादी, आणि हा आमचा वारकरी संप्रदाय तोच तुम्हाला चांगले विचार देऊ शकतो, दुसरा संप्रदाय तुम्हाला चांगले विचार देऊ शकत हे. म्हणून माझी विनंती, प्रत्येकाने धर्माची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा, गायीची सेवा करा, व्यसन आणि शिक्षणा दोन गोष्टीचा समजून राहा. माझ्यासारख्या लेकराने तुमच्यासारख्या वयोवृद्ध लोकांना सांगा धर्माची सेवा करा. कुठं चाललाय तुमचा धर्म, कुठं चालले तुम्ही जरा विचार करा. अरे मुस्लिमांनी जर हिरवा झेंडा वार केला तसं मग मुस्लिम बांधवच्या झेंड्याखाली जातात, बौद्ध समाजाने निळा झेंडा वार करू तर सर्व बौद्ध बांधवच्या झेंड्याखाली जातात. तुमचा आणि माझा पहिला प्रश्न निर्माण होतो, कोणता झेंडा घेऊ, हाती घरी येतं झेंडे पण राहा, बायको एका पक्षात, माय एका पक्षात, आजी एका पक्षात, आजोबा एका पक्षात, नवीन आलेली सुंबाई कब्र शिकून अपक्षच फिरते, कसा काळ जमलाय आपला दादा, सावध व्हा दादा. आणि या बावळे पण आम्हाला 150 वर्ष राज्य इंग्रजांनी केले, आपल्यावर किती वर्ष राज्य केले, आणि आता सुद्धा महाराष्ट्राची तीच परिस्थिती, 145 आमदार मराठ्याचे असून मुख्यमंत्री बामणाचा, याचं कारण फक्त तुमच्या बावळे पडला. काय सांगू माहिती का, ते लोक तुमच्यापेक्षा हुशार आहे, शिकतो माणसाला का हुशार आहे, याचं कारण तुम्ही कोंबड्या खाता रे का दड्यावर, आणि ते 2 टाईम तूप खातात, त्याच्यामुळे ते हुशार आहे. 48 कलेक्टर आहे महाराष्ट्रात, किती कलेक्टर आहे, 48. मी काही अभ्यास करून बोलतो काय, असं मुमी आहे, सुबंधी आहे, असं रिकामे काम नाही, 48 कलेक्टर महाराष्ट्रामध्ये, किती कलेक्टर आहे, 48 कलेक्टर पैकी 38 ते 39 कलेक्टर ब्राह्मण समाजाचे, आपले पोर कलेक्टर हो नाही. तुम्ही कधी पाहिलं का ब्राह्मणाचा कंडक्टर, बामणाचे पोर वाळू उपचार पाहिले का त्यांना देऊ कधी, कसले बघा काम ते करणार ते सगळे आपलेच आहे का, दिशेवर रात्रभर वाळू कसं बसतायत महाराज, खरं सांगतो. आता कुठं आपले मुलं थोडस स्पर्धा परीक्षा वगैरे थोडस हुशार राहायला लागले महाराज, आणि खरं सांगू का, अरे मंत्री जरी आपले असले तरी त्यांची पीएमआ म्हणच महाराज, केंद्राचे सगळे सचिव बा म्हणच, विधानसभेचे सगळे सचिव म्हणायचे, कलेक्टर सुद्धा तेच आहे, कारण ते 2 टाईम तूट खातात महाराज. लोक म्हणतात महाराज हे सरकार परत येणार नाही, आम्ही म्हणत असतो काय गरज आम्हाला, कोणतं तरी आलं तरी आम्हाला महाराज लोकांना काही का नसतो, कोणताच महाराज कोणत्याच पक्षाचा नसतो, पण सगळे पक्ष महाराज लोकांचे असतात, हे विसरून चालायचं नाही, काही गरज नसते आमचा. अरे वारकरी संप्रदाय हाच मोठा पक्ष आहे आमचा, कोणी म्हणतात तुम्ही शिवसेनेचे अजिबात नाही, ज्ञानोबारायापासून आमच्या खांद्यावर भगवत पताका आहे, म्हणून ही चोरलेली भगवत पताका आहे आपली, आम्ही कोणत्याच पक्षाचे नाही, ती आमच्या पक्षाचे, आम्ही कोणाच्या पक्षाचे नाही. खरं सांगू तुम्ही चांगली जर गाय घेण्यासाठी गेली ना बाजारामध्ये, चांगली गाय ज्या शेगायची किंमत 1 लाख रुपये नाही,
चांगलं गावरान कोंबडं जर घ्यायला गेलं 3000 रुपयाला भेटतं महाराष्ट्री कोंबडी काय कोंबडा म्हणतो 3000 रुपयाला गावरान कोंबडी. चांगलं कुत्रं घ्यायला जा पुण्याला 25000 कुत्रं भेटतं. चांगला खिल्लारी बैल घ्यायला जा तो 5-5-10 लाख रुपये बैलाची किंमत आहे महाराज. आपल्यापेक्षा जनावरांची किंमत वाढली एवढी माणसाची किंमत कमी झाली. आणि माणसं एका दारूच्या बॉटलीवर कोंबडीच्या टांगीवर म्हणता निघतं म्हणजे 300 रुपये तुमची लायकी नाही सगळ्यांची. खरं सांगतो तुम्हाला, ज्या दिवशी महाराष्ट्रातला मतदार सुधारेल त्या दिवशी तुम्ही कोणाची गच्ची पकडू शकता महाराज. म्हणून माझी विनंती रे, दारूसाठी आणि खाण्यापिण्यासाठी कोणत्याही लोकांना सत्तेत नाकापासून जायला सावध व्हा. उद्याचे दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी अवघड आहे. 75% हिंदू या भारतात. किती टक्के हिंदू आहे? 75% हिंदू भारतापासून भारत स्वतंत्र झाल्यापासून म्हणावं लागतं. बनाए गे मंदिर कधी सपना पूरा कर दे रहेंगे अमर है मनवे खाना. गाणं ऐकायचं बाकी नाही महाराज तुम्हाला डीजे हे गाणं सुद्धा ऐकता येत नाही. अरे 75% हिंदू असून जर आपल्याला मंदिर बांधू देत नाही महाराज तर बाकीच्या गोष्टी काय घेऊन बसल्या काळजी करू नका. कारण तुम्ही मी तुम्हाला जागराच्या कीर्तनाच्या दिवशी आश्वासन देतो 2018 शेवट किंवा 2019 सुरुवातीला राम मंदिराचं भूमिपूजन होणार. म्हणजे तुम्हाला एवढं कसं कळतो? परवा दिवशी मोदी साहेबांनी 1.5 तास सोबत होते त्यांना मला काय लावलं साहेब डिझेल पेट्रोल वाढवलं ठीक आहे आम्ही 5000 घेऊ. न मंदिर होण्याचं कारण सांगू. आतापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये जेवढे मुख्यमंत्री झाले तेवढे सगळे पॅन्टीवाले झाले महाराज. पहिल्यांदा लुंगीवाला जवळ नसलं. या भारतामध्ये 2 लुंगीवाले आहे पण ते जगात सगळ्यात हटके महाराज. 1 लुंगीवाला उद्योग धंद्यामध्ये घुसलो तर घराघरात पतंजली गेली रामदेव बाबा. 1 लुंगीवाला उद्योग धंद्यामध्ये घुसलो तर भारतातलं सगळ्यात मोठं उद्योगपती झालं. आणि 1 लुंगीवाला उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्री झालं तर 2 महिने सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं. हे फक्त महाराज लोकच करू शकतात, तुम्ही लोक करू शकत नाही. तुम्ही असं का समजाना गड्या? 2019 या बावळ्याच्या नादी लागण्यापेक्षा आमच्या सरकार एखादा महाराजच मुख्यमंत्री करा. तुम्ही भी खुश आणि मी खुश. तुम्ही असं आता महाराज लोक एवढे झाले मुख्यमंत्री कोणाला करायचे? 2 उमेदवार भेटून तुम्हाला एकदा इंदुरी करलं करा. नसेल इंदुरी करावं तर भोग महाराजांना करा. ते दोघही तुम्हाला नाही म्हणताय का तसं तर थोडं प्रेमानं माझ्या पण करून महाराज चांगला कार्यकर्ता भोग बोलतो. तुम्ही सर्वांनी जर मला मतदान केलं तर मी भैरवनाथाच्या समोर तुम्हाला सर्वांना आश्वासन देतो मरेपर्यंत तुमच्या गावाला कधीच फुकट कीर्तन करणार याच्यापेक्षा अजून काय आश्वासन. माझी विनंती झाली सर्वांनी धर्मासाठी एकत्र. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत आपण. काय माझ्या राजाचं कार्य? 33 कोटी देवाची अब्जावधी मंदिर तुम्हाला भारतात पाहायला भेटली. पण एकही मंदिर नसताना प्रत्येकाच्या हृदयामध्ये मंदिर करणारा जगातला पहिला राजा म्हणजे माझा छत्रपती शिवाजी महाराज. जीवनाची मौज मजा करत असताना चांगले कपडे घाला, चांगले मोबाईल घ्या. अरे साधे घेऊच नका, प्रत्येकाने आयफोन घ्या. साधी टू व्हीलर घेऊच नका, बुलेट घेऊन फिरा. काय नका घेऊ महाराज एवढंच चांगलं राहा. पण दारू पिऊन तुमचं जीवन बरबाद नका करू, दुसऱ्याच्या लेखीवाळीचे जीवन बरबाद नका करू. बरं सवयरून समाजात बसलेल्या बाबांनो, एक लेखू म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुमची पोरगी संन्याशी करा पण की दड्याला देऊ नका महाराज. खरं सांगतो तुम्हाला, कारण की दारू पिणाऱ्याच्या बायकोला किती दुःख असतं. तुम्ही तुमची एकुलती एक मुलगी एखाद्या दारुड्याला देऊन पाहा, एखादी बहीण दारुड्याला देऊन पाहा, म्हणजे तुम्हाला कलम दारू किती वाईट आहे. अरे 2 मिनटं तर एखादा दारुड्या तुमच्या संकटाला तुम्हाला त्याचा वास सहन होत नाही. उभं आयुष्य माझ्या मानवलं तर दारुड्यासोबत काढत असाल, कशा करतात ते विचार आहे ना महाराज. म्हणून माझी विनंती, बरेचशा मुलीसुद्धा कीर्तन आलं त्या मुलींना माझी भाऊ म्हणून विनंती आहे का. तुम्हाला लग्न करत असताना एखाद्या वारकरी मुलासोबत लग्न करा, एखाद्या माळकऱ्यासोबत करा, तर तुम्हाला चांगले कपडे घालायला देणार नाही, चांगलं घर देणार नाही, बसायला गाडी देणार नाही, अंग भरून सोनं देणार नाही. पण त्या माळकऱ्याच्या घरी तुम्ही जेवढं सुखणार असाल ना तेवढं 50-100 घरी तुम्ही सुखणार असू शकत नाही. म्हणून माझी विनंती, त्याला दारू ठेवू नका, फेसन करू नका, फॅशन करू नका. बघा त्या आजीचा चेहरा पाहून आजी त्यांच्या कपाळाचं कुंकू किती मोठं आहे. आहा असं वाटतं त्यांचा फोटो काढा, मोबाईल डिपी ठेवणार. जेवढं कुंकू मोठ तेवढं म्हातारं कुंकू, जेवढं कुंकू मोठ तेवढं म्हातारं कुंकू. भेटी लेवायला काय करे मला
तुम्हीच काय टिकलेला होता आमच्या घरी मी तसाच द्यावा म्हणजे एवढा काही खराब नाही. सहज माझ्या सौभाग्याने म्हणाले थोडं कपाळाला कुंकू लावायचा की मी दररोजच महिलांना सांगतो की हॅलो मला माहित होतो महाराज तुम्ही बी कधी माझी जीन्स पॅन्ट घालत जा तुम्ही. आता मला पावडं धोत्रावरच कसं तरी कोणा आपल्या 20-25 हजार रुपये म्हणजे पॅन्ट घातल्या का मुस तोडून जायचं तर का धोत्रावर असती बायको सांग. मी पहिल्यांदा मुलगी पाहायला धोत्रावरच गेलो होतो साखरपुडा धोत्रावर लग्न आहे धोत्रा पहिल्यांदा सासरवाडीने धोत्रावर गेलो त्यावेळेस काही गाडी नव्हती ती पुढं मी मागत ती पुढं मी मागत मी पुढं ती मागत तिच्या गावाजवळ एक नदी होती तिच्या मैत्रिणी धुनत होत ती गप्पा मारत बसून मी दहा पाच पावलं पुढे गेलो माझ्या मैत्रिणीने तिच्या माझ्या बायकोला तिच्या मैत्रिणी म्हणजे का कसं काय तुझं सासर खूप चांगलं आहे सगळं विचारल्यानंतर एक मैत्रिणी माझ्या बायकी म्हणजे का बाई पुढं चालली ती तुझे सासरे गमले तवापासून बायको आपल्यासोबत कुठंच फिरायला ये आपण धोतर घातली किती म्हणते बाबा तुम्ही आम्ही सारखे जर कीर्तनकार लोकांना मार्गदर्शन करायला लागलो लोक म्हणतात महाराज दुनिया चंद्रावर गेली हो तुम्ही धोत्रावर चार आम्ही बरंय महाराज धोत्रावर काय करायचं माझी विनंती आई वडिलाची प्रत्येकाने सेवा करा धर्माची सेवा करा मी दररोज सांगतोय आई माझी सेवा करा गायची सेवा करा झालेली श्रद्धा भगवंताच्या चरणी अर्पण करायची जीवन